नमस्कार द्रव्याचे संघटन यामध्ये आपण रासायनिक गुणधर्माच्या आधारे पदार्थाचे तीन प्रकार पड़तात, मूलद्रव्ये संयुगे आणि मिश्रणे पाठीमागच्या भागामध्ये आपण मूलद्रव्ये आणि संयुगे यावर चर्चा केली आज आपण मिश्रणे हा घटक पाहणार आहोत मिश्रणे म्हणजे काय दोन किंवा अधिक पदार्थ कोणत्याही प्रमाणात एकत्र आल्यास मिश्रणे तयार होतात मिश्रणे समजण्यासाठी आपण एक छोटीशी कृती करूया तीन चंचूपात्र घ्या एकामध्ये दहा ग्रॅम मीठ घ्या दुसऱ्या चंचूपात्रामध्ये दहा ग्रॅम लाकडाचा भुसा घ्या तिसऱ्या चंचूपात्रामध्ये दहा ग्रॅम दूध घ्या आता तीनही चंचूपात्रामध्ये शंभर मिली पाणी होता आणि तीनही चंचूपात्राचे निरीक्षण करा तुम्हाला काय दिसून येईल चंचूपात्राचं निरीक्षण केलं असता पहिल्या चंचूपात्रामध्ये मीठ पाण्यात विरघळले आणि एक जीव मिश्रण तयार झाले एकच प्रावस्था निर्माण झाली एकच घटक असणाऱ्या द्रव्याच्या पदार्थाला प्रावस्था असे म्हणतात पहिल्या चंचूपात्रामध्ये एकच प्रावस्था आढळून आली दुसऱ्या चंचूपात्रामध्ये आपण निरीक्षण केलं असता दोन प्रावस्था दिसून येतात लाकडाचा एक आणि पाण्याचा असे दोन थर आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात तर तिसऱ्या चंचूपात्रामध्ये दुधाचा आणि पाण्याचं त्या ठिकाणी एकत्र मिश्रण आपल्या डोळ्यांना दिसतं लेझर किरणाच्या बॅटरीचा प्रकाश झोत टाकला असता तुम्हाला दुधाचे कण आतमध्ये तरंगताना दिसतील लेझर किरणाने प्रकाशझोत टाकल्यानंतर प्रकाश किरण आतमध्ये विखुरला जातो न दिसणारे प्रावस्था या ठिकाणी तीनही चंचूपात्रामध्ये या मिठाचं द्रावण हे समांगी मिश्रण आहे तर लाकडाचा भुसा आणि दुधाचं द्रावण हे विषमांगी मिश्रण आहे अशा प्रकारे मिश्रणाचे दोन प्रकार आपल्या लक्षात येतात समांगी मिश्रण आणि विषमांगी मिश्रण या ठिकाणी दोन विषमांगी मिश्रण आहेत एक लाकडाचा भुसा आणि पाण्याचं दुसऱ्या चंचपात्रामध्ये दूध आणि पाणी यांचं मिश्रण यांच्यामध्ये लेझर प्रकाशकिरणांचा त्या ठिकाणी प्रकाश झोत टाकला असता आपल्या लक्षात येतं की दुध दूध टाकलेल्या चंचूपात्रामधून प्रकाश झोत विखुरले जातात या ठिकाणी विषमांगी मिश्रणाचे दोन प्रकार आपल्या लक्षात येतात एक आहे निलंबन आणि दुसरा आहे कलिले लाकूड आणि भोसा हे निलंबन या प्रकारामध्ये येतं ज्या कणांचा आकार आकाराचा व्यास हा दहाचा वजा चौथा घात पेक्षा जास्त असतो अशा द्रावणाला निलंबन असे मानतात तर त्या दुसऱ्या चंचूपात्रामध्ये दूध आणि पाणी आहे यामधील कणांचा आकार हा दहाचा वजा पाचवा घात मीटरच्या आसपास असतो त्या मिश्रणाच्या प्रकाराला कलिले असे म्हणतात समांगी मिश्रण समांगी मिश्रणालाच मिठाचं पाण्यातील द्रावण द्रावणाचे द्रवामध्ये स्थायू मिठाचे पाण्यातील द्रावण त्यानंतर द्रवामध्ये द्रव याचं उदाहरण आहे व्हिनेगर वायूमध्ये वायू, वायू याचं उदाहरण आहे हवा हवा हे एक अनेक वायूंचं मिश्रण आहे वायूमध्ये वायू पुढचा प्रकार आहे स्थायूमध्ये स्थायू च पितळ ब्रॉन्झ पितळ हे तांबे आणि जस्त या दोन धातूंच्या हे समिश्र तयार होते त्यानंतर पुढचा प्रकार आहे द्रवामध्ये वायू याचं उदाहरण सांगता पी, येईल शीतपेय शीतपेयामध्ये कार्बन डायऑक्साईड विरघळला जातो द्रवामध्ये वायू हे आपल्याला उदाहरण सांगता येईल अशा प्रकारे मिश्रणाचे प्रकार आपण पाहिले धन्यवाद